येथे आपल्याला एक काटकोण त्रिकोण दिला आहे कारण या त्रिकोणाचा हा कोण सी हा आहे काटकोण आणि आपल्याला माहीत आहे की काटकोणासमोरील बाजू ही काटकोण त्रिकोणाची सर्वात मोठी बाजू असते जिला आपण म्हणतो कर्ण म्हणजेच काटकोण त्रिकोण ए सी बी या त्रिकोणामध्ये बाजू ए बी ही आहे कर्ण या व्हिडिओमध्ये आपण या काटकोण त्रिकोणाच्या या तीनही बाजूमधील एक महत्वपूर्ण संबंध अभ्यासणार आहोत यासाठी मी या तीनही बाजूंची लांबी घेतो तर सुरुवातीला आपण घेऊया या कर्ण ए बीची लांबी येथे बाजू ए बी ही या त्रिकोणामध्ये कोण सी समोरील बाजू आहे तर या बाजू ए बीची लांबी घेतो मी सी आता आपण या बाजू ची लांबी घेऊया आणि ही बाजू ए सी ही आहे कोण बी समोरील बाजू म्हणून बाजू ची लांबी मी घेतो बी आणि अशाच प्रकारे आपण बाजू बी सी ची लांबी घेऊया बाजू बी सी ही आहे कोण ए समोरील बाजू म्हणून या बाजू बी सी ची लांबी घेतो ए आणि आता आपल्याला बाजू ए बाजू बी आणि बाजू सी यांच्यामधील संबंध पहायचा आहेत यासाठी मी या त्रिकोणाच्या काटकोन सी मधून कर्ण ए बी वर एक लंब रेषा काढतो जसे या कोण सी मधून ही रेषा ही आहे कर्ण ए बी ला लंब आणि या बिंदूला चा मी नाव देतो बिंदू डी याचाच अर्थ हा कोण डी हा आहे काटकोण आणि अशाच प्रकारे या बाजूने सुद्धा हा कोण हा सुद्धा आहे काटकोण आता येथे आपल्याला तीन काटकोण त्रिकोण दिसत आहे जसे हा सर्वात मोठा त्रिकोण त्रिकोण ए बी सी यामध्ये कोण सी हा आहे काटकोण यानंतर कोण ए डी सी या त्रिकोणामध्ये कोण डी हा आहे काटकोण आणि त्रिकोण बी डी सी या त्रिकोणामध्ये कोण डी हा सुद्धा आहे काटकोण तर आता आपण बघूया या तीन काटकोण त्रिकोणांपैकी कोणते त्रिकोण हे परस्परांना समरूप आहे किंवा नाही यासाठी आपण घेऊया त्रिकोण ए डी सी हा लहान काटकोण त्रिकोण आणि त्रिकोण ए सी बी हा मोठा काटकोण त्रिकोण आणि या दोन्ही त्रिकोणांचा हा कोण ए हा आहे सामायिक कोण तसेच त्रिकोण ए डी सी मध्ये हा कोण डी हा आहे काटकोण आणि त्रिकोण ए सी बी मध्ये हा कोण सी हा सुद्धा आहे काटकोण म्हणजेच त्रिकोण ए डी सी आणि त्रिकोण ए सी बी हे दोन्ही त्रिकोण हे, हे परस्परांना समरूप आहेत म्हणजेच या दोन्ही त्रिकोणांचे दोन कोण हे परस्परांना एकरूप आहेत याचाच अर्थ त्रिकोण ए डी सी आणि त्रिकोण ए सी बी हे दोन त्रिकोण परस्परांना समरूप आहेत कोण कोण कसोटीनुसार तर मी येथील येतो आणि सुरुवात करतो त्रिकोण ए डी सी पासून याचा हा निळा कोण ए यानंतर हा काटकोण डी आणि सर्वात शेवटी कोण सी तर त्रिकोण ए डी सी हा समरूप आहे हा मोठा त्रिकोण ए सी बी आणि याची सुद्धा सुरुवात करतो सुरुवातीला हा निळा कोण यानंतर हा काटकोण आणि सर्वात शेवटी कोण बी म्हणजेच त्रिकोण ए सी बी त्रिकोण ए सी बी आणि हे दोन त्रिकोण समरूप आहेत कोण कोण या कसोटीनुसार आणि अशाच प्रकारे आपण दुसरे दोन त्रिकोण घेऊया हा लहान त्रिकोण त्रिकोण बी डी सी आणि मोठा त्रिकोण त्रिकोण बी सी ए या दोन्ही त्रिकोणांमध्ये हा कोण बी हा आहे दोन्ही त्रिकोणांचा सामायिक कोण तसेच त्रिकोण बी डी सी यामध्ये कोण डी हा आहे काटकोण आणि त्रिकोण बी सी डी या त्रिकोणाचा हा कोण सी हा सुद्धा आहे काटकोण म्हणजेच त्रिकोण बी डी सी आणि त्रिकोण बी सी ए हे दोन्ही त्रिकोण हे परस्परांना समरूप आहेत आणि हे दोन त्रिकोणसुद्धा परस्परांना समरूप आहेत कोण कोण या कसोटीनुसार तर सुरुवातीला मी घेतो त्रिकोण बी डी सी आणि या त्रिकोणाचा हा सामायिक कोण बी यानंतर हा काटकोण डी आणि सर्वात शेवटी कोण सी म्हणजेच त्रिकोण बी डी सी समरूप हा मोठ्या त्रिकोणाचा सामायिक कोण बी यानंतर हा काटकोण सी आणि सर्वात शेवटी कोण ए म्हणजेच त्रिकोण बी सी ए म्हणजेच येथे आपल्याला समृप त्रिकोणांच्या दोन जोड्या मिळाल्या आहेत आता आपण या समृप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर बघूया तर सुरुवातीला हा त्रिकोण ए डी सी त्रिकोण ए डी सी आणि या त्रिकोणाचा कर्ण आहे कर्ण ए सी तर येथे हा कर्ण ए सी आणि हा मोठा त्रिकोण ए सी बी या त्रिकोणाचा कर्ण आहे कर्ण ए बी म्हणजेच कर्ण ए बी तर मेथेल येतो त्रिकोण ए डी सीचा कर्ण ए सी छेद त्रिकोण ए सी बी चा कर्ण ए बी आणि यांची गुणोत्तर बरोबर आहे या त्रिकोण ए डी सी ची ही बाजू ए डी बाजू ए डी आणि त्रिकोण ए सी बी ची बाजू ए सी बाजू ए सी तर हे गुणोत्तर होईल डी छेद ए सी तर बाजू ए सी येथे बाजू ए ची लांबी आहे बी आणि बाजू ए ची लांबी आहे सी तर मी येथे लिहितो बी छेद सी बरोबर ए डी आणि येथे आपल्याला ए ची किंमत माहीत नाही यासाठी येथे मी या एडीची किंमत घेतो आणि या ए डी या रेषाखंडाची लांबी मी घेतो डी तर हे गुणोत्तर होईल ए डी छेद ए सी एडी बरोबर आहे डी आणि एसी बरोबर आहे बी तर हे होईल डी छेद एसी म्हणजेच बी आता आपण हे समीकरण सोडूया म्हणजेच आपल्याला मिळेल बी गुणिले बी बी चा वर्ग बरोबर सी गुणिले डी तर मेथील येतो बी चा वर्ग बरोबर सी गुणिले डी सी गुणिले डी म्हणजेच सी डी आणि अशाच प्रकारे त्रिकोण बी डी सी आणि त्रिकोण बी सी ए यांच्या संगत बाजूचे गुणोत्तर बघूया यासाठी त्रिकोण बी डी सी याचा कर्ण आहे बी सी कर्ण बी सी आणि त्रिकोण बी सी ए या त्रिकोणाचा कर्ण आहे ए बी म्हणजेच बी ए तर मी येथे लिहितो कर्ण बी सी छेद कर्ण ए बी ए बी बरोबर या त्रिकोण बी डी सीची ही बाजू बी डी आणि त्रिकोण बी सी एची ही बाजू बी सी तर यांचे गुणोत्तर होईल बी डी बी डी छेद त्रिकोण बी सी एची ही बाजू बी सी आता बी सी छेद ए बी बी सी छेद ए बी म्हणजेच ए छेद सी तर मी येथे लिहितो ए छेद सी बरोबर बी डी छेद बी सी येथे आपल्याला बी डीची किंमत माहीत नाही आणि यासाठी येथे मी रेक बी डीची किंमत घेतो आणि रेक बी डी बरोबर घेतो ई तर आपल्याला मिळेल बी डी छेद बी सी बी डी म्हणजेच ई आणि बी सी म्हणजेच ए तर हे गुणोत्तर आपल्याला मिळेल ई छेद ए आता येथे आपण हे समीकरण सोडूया म्हणजेच आपल्याला मिळेल ए गुणिले ए, ए चा वर्ग बरोबर सी गुणिले ई तर मी येथे लिहितो ए गुणिले ए, ए चा वर्ग बरोबर सी गुणिले ई आता आपण हे दोन्ही समीकरण सोडूया यासाठी मी या दोन्ही समीकरणांची बेरीज करतो तर मला मिळेल डावी बाजू अधिक डावी बाजू म्हणजेच बी वर्ग अधिक ए वर्ग म्हणजेच मिळेल ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर उजवी बाजू अधिक उजवी बाजू म्हणजेच सी गुणिले डी अधिक सी गुणिले ई येथे मी या सी ला गुणाकाराच्या रूपामध्ये सामाईक घेतो तर मला मिळेल ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी आणि कंसामध्ये राहील डी अधिक ई e, डी अधिक ई e. आता पुढे बघूया डी अधिक ई e, डी अधिक ई e, म्हणजेच सी तर आपल्याला मिळेल ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी गुणिले डी अधिक ई म्हणजेच सी तर सी गुणिले सी तर येथे आपल्याला मिळेल ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी गुणिले सी सीचा वर्ग म्हणजेच काटकोण त्रिकोणामध्ये लंब बाजूंच्या वर्गाची बेरीज बरोबर देड़ी असते दे कर्णवर्ग म्हणजेच लंब बाजूंच्या वर्गाची बेरीज ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर कर्ण कर्णवर्ग म्हणजेच चा वर्ग तर या व्हिडिओमध्ये आपण पायथागोरचे प्रमेय अभ्यासले आहेत